नमस्कार, मी श्रावण इंग्लिश पाठक इयत्ता 11वी मुंजे महाविद्यालय जळगाव। मी सावरकर अभिनव वक्तृत्व स्पर्धेअंतर्गत विकट क्रमांक 2 मधून माझा सहभाग नोंदवतीये। सन्माननीय परीक्षक, आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय सावरकरांचा हिंदुत्ववाद। सावरकर कोण होते? सावरकर या नावातच सगळं काही सामावलंय। असामान्य असूनही साध्या पणाने जीवन जगणारा सामान्य माणूस म्हणजे सावरकर, ज्याच्या नावाने इंग्रजही थरथर कापायचे आणि ज्याच्या विचारांनी क्रांती घडवून आणली असा वजनी माणूस म्हणजे सावरकर, ज्याच्या लेखणीतून, ज्याच्या विचारातून, ज्याच्या व्यक्तिमत्वातून रक्तरंजित क्रांती घडून आली असा माणूस म्हणजे सावरकर। देश हा देव असे माझा असं मानणारा आणि कर्माचीच पूजा करणारा कर्मवीर म्हणजे सावरकर। अनेक काव्य, गीत, नाटक, महाकाव्य लिहून लोकांचं रंजन करणारा रंजक माणूस म्हणजे सावरकर। आमच्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी फार छान शब्दात सावरकरांचं वर्णन केलंय। त्यांच्या शब्दात सांगायचं तर सावरकर मने तप, सावरकर मने त्याग, सावरकर मन तेज असे एक नाही दोन नाही तर तब्बल 27 त पासून सुरू होणारी विशेषणे आमच्या अटलजींनी सावरकरांसाठी वापरली। बाराखडी कमी पडेल इतका प्रतिभा संपन्न माणूस म्हणजे सावरकर। जज घ्या बर, जळजळता निखारा म्हणजे सावरकर। सावरकर म्हणजे जाज्वल्य देशभक्ती, सावरकर म्हणजे जिज्ञासा, सावरकर म्हणजे जिद्द, सावरकर म्हणजे जीवन, सावरकर म्हणजे जुलमाविरुद्ध लढणारा एक प्रणेता, सावरकर म्हणजे जुगनू, सावरकर म्हणजे जेता, सावरकर म्हणजे जोखीम आणि सावरकर म्हणजे जंग। क ते ज्ञ पर्यंतच्या बाराखडीतील अक्षरे देखील कमी पडावी असा सद्गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे आमचे सावरकर। आणि आमच्या सावरकरांचा हिंदुत्ववाद समजून घ्यायला आज आम्ही बसलोय म्हणण्यापेक्षा कुठेतरी कमी पडलोय। सावरकरांचा हिंदुत्ववाद जर आम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्याआधी आम्हाला 16व्या वर्षी भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ लिहून संजीवन समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना समजून घ्यावं लागेल। भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ लिहून 16व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या पुराणातल्या व्यासांना समजून घ्यावं लागेल। काय म्हणताय व्यास पुराणामध्ये? वसुधैव कुटुंबकम ही आमची संस्कृती आहे आणि त्याचाच आधार घेत पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला। आणि हाच हिंदुत्ववाद कुठेतरी सावरकरांना अपेक्षित होता। सगळ्या जगाने हिंदुत्वाच्या छायेखाली एकत्र येऊन मायेने राहावं ही दृष्टी आपल्याला सावरकरांनी दिली। सावरकरांचा हिंदुत्ववाद हा एखाद्या देवाची पूजा करणारा किंवा एखाद्या धर्मापुरता मर्यादित असलेला तोकडा निश्चितच नव्हता। आम्ही सोमवारी शंकराची पूजा करतो, आम्ही मंगळवारी देवीला आळवतो, आम्ही बुधवारी विठ्ठलाला नमस्कार करतो, आम्ही गुरुवारी दत्ताचं भजन म्हणतो, आम्ही शनिवारी मारुतीची उपासना करतो, तर आम्ही एक शुक्रवार गुड फ्रायडे म्हणून सहज साजरा केला असता हो। एक रविवारी आम्ही नमाज पढला असता का नसता पढला? आम्ही गुढीपाडवा आणि 1 जानेवारी हे नववर्षोत्सव जितक्या उत्साहाने साजरे करतो तितक्याच उत्साहाने आम्ही पारशी नववर्षोत्सव साजरा केला नसतं का बरं? आम्ही 14 जानेवारीला तिळगुळ देऊन एकमेकांना गोड बोलण्याचं जे आश्वासन देतो तेच आम्ही गोड बोलून ख्रिसमस आणि नाताळ सॅन्टाक्लॉजला आपलंसं केलं नसतं का? नक्कीच केलं असतं। सावरकरांचा हिंदुत्ववाद हा इतका विश्वात्मक होता किंवा त्यांचा तो जातीपातींमध्ये किंवा धर्मांपुरता मर्यादित नव्हता, कारण त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे कार्य केलं आणि त्यातून रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर जे उभारलं त्यातून आपल्याला हे दिसून येतं। पर हिंदुत्ववाद, सावरकरांचा हिंदुत्ववाद म्हणजे काय? तर हिंदुत्व ही एक संस्कृती आहे, ती जगण्याची पद्धत आहे। माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे हिंदुत्ववाद, सावरकरांचा हिंदुत्ववाद। आणि आपला जो हिंदू धर्म आहे हा सर्व धर्मांचा पाया आहे। जशी संस्कृत भाषा आपण मायबोली मराठीला आपण आई म्हणतो आणि संस्कृतला आजीच म्हणतो, त्याप्रमाणे हिंदुत्व हा सर्व धर्मांचा पाया आहे, त्यावर सर्व धर्म उभे आहेत। मला विवेकानंदांची
आयुष्यातला एक प्रसंग आठवतो, एक गोष्ट ती सर्व धर्म परिषद भरली होती, त्यात प्रत्येकाला आपापला धर्मग्रंथ सादर करायचा होता. विवेकानंदांनी आधी आपला भगवद्गीता धर्मग्रंथ सादर केला, त्यानंतर इतर धर्मीय आपले ग्रंथ सादर करत होते. शेवटी सगळ्या धर्मांची अशी ती धर्मग्रंथांची गड्डी उभारली गेली आणि त्यानंतर जे इतर धर्मीय होते ते विवेकानंदांना चिडवू लागले, हसू लागले की बघा तो एक नंबरचा जो ग्रंथ आहे तो माझा आहे, दुसऱ्या नंबरचा तो माझा आहे, तुमचा बघा सगळ्यात खाली. विवेकानंद फक्त गाण्यातल्या गाण्यात हसले, ते व्यासपीठावर गेले आणि त्यांनी भगवद्गीता हा ग्रंथ तसं तसा काढून घेतला. काढल्याबरोबर काय झालं, सर्व धर्मग्रंथ कोलमडून पडले. तेव्हा विवेकानंद म्हणाले होते, हिंदुत्व हा सगळ्या धर्मांचा पाया आहे. विवेकानंदांवर जशी टीका टिप्पणी केली गेली तशी सावरकरांवरही झाली. कोणीही टप्पू पप्पू येतात आणि सावरकरांना बोलून जातात, ते कालही होते, ते आजही आहेत आणि ते उद्याही असतील, पण म्हणून सावरकरांचं व्यक्तिमत्व छोटं होत नाही. आणि सावरकरी विचारांचा पाठपुरावा करणारे सत्ताधीश नव्हते आणि आजही पण आपले सन्माननीय परीक्षक जी सावरकर व्याख्यानमाला चालवता आहेत त्यामुळे सावरकरी विचारांचा पाठपुरावा कुठेतरी होतो आहे आणि सावरकरांचा हिंदुत्ववाद हा जनमानसात पोचतो आहे. आज सावरकरांविषयी बोलण्याची संधी मला इथे मिळाली, मी नुसतं सावरकरांविषयी बोलू शकले यातच मला धन्यता वाटते, कारण सावरकरांवर बोलण्यासाठी सुद्धा पात्रता लागते. आणि आपल्या पुराणात काय म्हटलंय, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, हाच मानवतावाद, हाच एकोपा, हाच हिंदुत्ववाद आपल्याला सावरकरांनी शिकवला. माणसाने माणसाची माणसासारखं वागावं असं आपल्याला सावरकरांनी शिकवलं आणि आपण त्याचा नक्कीच पाठपुरावा करू. सावरकर हा माझ्यासाठी एक मंत्र आहे आणि त्याचा वाग्भिषेक करण्याची आज मला संधी मिळाली, हे या स्पर्धेच्या माध्यमातून ही मला संधी मिळाली, याचं मी खरंच माझं भाग्य समजते आणि सावरकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद.